अचलपूर तालुक्यात भारतीय जनता पार्टीचा नियुक्ति समारंभ आयोजित करण्यात आला होता। परतवाड़ा येथील अंबिका लॉन्स येथे आयोजित या पदाधिकारी नियुक्ति समारंभामध्ये अमरावती जिल्हा ग्रामीणच्या अध्यक्षा निवेदिताताई दिगडे, त्याचप्रकारे जिल्हा परिषद मधील विरोधी गटनेते प्रवीण तायडे, प्रवीण तोंडगावकर, विश्व हिंदू परिषदचे जिल्हाध्यक्ष भाजपा नेते सुनीलभाऊ खांजोडे, त्याचप्रकारे मिनिता धर्मा, प्रमोद सिंह गडरेल, प्रताप अभ्यंकर, अन्य नेते मंचासीन होते। या कार्यक्रमामध्ये भारतीय जनता पार्टी परतवाड़ा अचलपूर शहर मंडल तसेच भारतीय जनता युवा मोर्चा यांच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यासुद्धा करण्यात आल्या। यावेळेस प्रमोद सिंह गडरेल जे पुण्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे कायदा सुव्यवस्था आघाडीचे पदाधिकारी असून त्यांनी अमरावती जिल्हा उपाध्यक्ष पद येथे स्वीकार केला। अमरावती जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षा निवेदिताताई दिगडे यांनी त्यांच्यावर जबाबदारी देत येणाऱ्या नगरपालिकेमध्ये अचलपूर नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकावा या प्रकारचं मत व्यक्त केलं। ज्या पार्टीला त्यागवान मूर्तींची पार्टी म्हणायचे, आपले जे प्रचारक निघतात संघाचे, संघाचा प्रचारक जर तुम्ही बघाल तर अत्यंत विद्वान, अत्यंत उच्च विभूषित, उच्च शिक्षित लोक असतात। आणि उच्च विभूषित उच्च शिक्षितच नाही तर अत्यंत धनवान घरातले सुद्धा मुलं बाहेर निघतात संघ कार्यासाठी, हिंदुत्वासाठी, देश बांधणीसाठी। अशांनी ही बांधलेली पार्टी, आणि या पार्टीत जेव्हा मी या तांबेचा ऐकत होते म्हणूनच त्याला म्हटलं, तर असं समोर येऊन बस म्हणजे माझ्या लक्षात राहील। ताज्या ताज्याच आहे, परवाच आहे उदाहरण। पण जेव्हा भाजपचा कार्यकर्ताही असा वागते तेव्हा जरा दुःख होते, कारण आमच्या लोकांचा त्याग आहे। गेले 30 वर्ष 80 सालापासून तर आजपर्यंत मी, अरुणभाऊ अडसड, आपले दादासाहेब हावरे आपले इथे नाही, पण दादासाहेब हावरे हे आपले पहिले जिल्हाध्यक्ष होते। या सर्व लोकांचा, या प्रत्येक कोणी पदांवर असल्यामुळे माहिती आहे, कोणी पदांवर नव्हते तरी कार्य केलं, अशा सर्वांच्या त्यागातून हा पक्ष उभा झाला। प्रमोद सिंह गडरेल यांनी युवा पिढीमध्ये येणाऱ्या काळामध्ये विकासाचं धोरण ठेवून सर्वांना एकजुटतेने घेऊन चालण्याचा संकल्प दिला। ज्या प्रमाणात काम व्हायला पाहिजे त्या प्रमाणात कुठल्याच पार्टीचं काम झालेलं नाही, पण तरीही आम्ही कोरोना काळात सर्व जिल्ह्यांनीच, ग्रामीण असो शहर असो, सर्वांनी प्रचंड प्रमाणात काम केलं। त्याची दखलसुद्धा निवेदिताच्या नेतृत्वात प्रदेशांनी घेतली, चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांनी घेतली, प्रदेशाध्यक्षांनी घेतली। आणि आता नियुक्तीपत्र मिळालेलं आहे, नियुक्तीपत्र दाखवासाठी नाही परंतु काम करण्यासाठी आहे। आणि पुढील काळ हा निश्चितच धकाधकीचा आहे, निवडणुकांचा आहे, आणि आपण विरोधी पक्षात असल्यामुळं आपल्यावर जबाबदारी जास्तीत जास्त लोकांची आहे, कारण 3 पक्ष सत्तेत आहे आणि आपणच एकटे विरोधात आहोत। त्याच्यामुळं लोकांच्या समस्यांचं निराकरण, शेतकऱ्यांचं, व्यापाऱ्यांचं, मजुरांचं आणि सर्व युवकांचं, सर्व महिला मंडळींचं समस्यांचं निराकरण आपल्या हाती आहे। उल्लेखनीय म्हणजे येणाऱ्या निवडणुकीमध्ये अचलपूर नगरपालिकेवर जास्तीत जास्त नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे निवडून आणणार या प्रकारचं मतसुद्धा व्यक्त केलं। प्रमोद सिंह गडरेल यांनी सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है, या प्रकारचे भगतसिंगचे गाणे म्हणत सर्व युवा पिढीमध्ये जोश भरला। इस जगह धन्यवाद देना चाहूँगा कि उन्होंने इतनी बढ़िया तरीके से इस कार्यक्रम का आयोजन किया है। सम्माननीय व्यासपीठ, हमारे मार्गदर्शक माननीय निवेदिताताई चौधरी, इन्होंने हमें पार्टी में कार्य करने का मौका दिया, इसके लिए हम उनके तहे दिल से शुक्रगुजार हैं। आने वाले समय में जो जिम्मेदारी उन्होंने हमारे कंधे पे डाली है उसका हम पूरे तन मन धन से निर्वहन करेंगे, ऐसा हम उन्हें इस जगह वचन देते हैं। पार्टी की ताकत जितनी बढ़ा सके उतनी बढ़ाएंगे,
और ज्यादा ना बोलते हुए बस यही कहूंगा दोस्तों, सर फरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है। वक्त आने दे बता देंगे तुझे आसमां, हम अभी से क्या बताए क्या हमारे दिल में है। जय श्री राम। एकूणच युवा पीढ़ीमध्ये जय श्री राम चे नारे बुलंद होत प्रमोद सिंह ठाकूर आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है या प्रकारची नारेबाजी करण्यात आली येते। हेच नव्हे तर भारतीय जनता पार्टी ही अचलपूर तालुक्यामध्ये अचलपूर विधानसभा क्षेत्रामध्ये मजबूत होणार येणाऱ्या काळामध्ये अचलपूर मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचा आमदार निवडून आणणार या प्रकारचं मतसुद्धा निमितिता दिगडे यांनी व्यक्त केले आहे। अतिशय वेदनादायी होतं, अरे आपण कमळावर निवडून आलाय तर कमळासारखंच जीवन असलं पाहिजे, कमळासारखीच आपली वाटचूल असली पाहिजे। काय दोन दोन मिनिटांनी तो विक्की सोनपर्यंत फिरत होता, फोन करत होता, इकडे प्रदेशाच्या मीटिंग, अरे म्हणजे कशासाठी? कुठेतरी जागृत व्हा। भारतीय जनता पक्ष एकमेव पक्ष आहे, चुचून रे ना मधातले सगळे दलालखोर आहे काय हो मला सांगा बरं। काहीतरी हातात साप नाचवायचा, कुठेतरी कोणाला ब्लॅकमेल करायचं, एक साप करायचा, विरुगिरी करायची, आता कुठे गेली विरुगिरी? सांगा ना मला विरुगिरी कुठे गेली? तर गेले 20-25 वर्ष तमाशे केले, गेले 20-25 वर्ष तुम्ही शेतकऱ्यांचा आवाज उठला। देवेंद्र फडणवीस सरकार असताना देवेंद्रजींच्या सोबत राहून एवढा मोठा निधी दिल्यानंतरही आम्ही शेतकऱ्यांचे कैवारी आहोत अशा आवेशात जे आपण फिरलो, आज कुठे गेला शेतकऱ्यांचा कैवारी? पण अशी कशी फिनले मिनी निघाली होती विकाले? अरे तुम्हाला जर एवढा तुमच्या मतदारसंघातल्या नागरिकांचा कैवार आहे, आज तर तुम्ही मंत्री आहे, फक्त पैसे फेकून याला त्याला खरेदी विक्री याला त्याला, खरं सांगते मला अतिशय दुःख झालं। कार्यकर्त्यांवरही अन्याय झाला तरी आपण सहज केलं, कारण भाजपचा कार्यकर्ता हा सहनशील आहे। आपल्याला वसंतराव भागवत सांगायचे की कार्यकर्ता नेहमी संघटक असला पाहिजे। आपण जसं गायीचं शेण उचलतो, ते शेण उचलताना जेव्हा आपल्या हातात आपण येतो ते शेण म्हणजे असं एकदम क्लीन असते काय, तर त्या शेणामध्ये जे खडे येतात तसंच कार्यकर्ता असला पाहिजे। जर तो एखाद्या ठिकाणी केला तर त्यानं 5 कार्यकर्ते जमवले पाहिजे आणि त्याची धुरा युवकांना तुमच्या खांद्यावर आहे। अतिशय वेगवान युग आहे आणि या वेगवान युगात जे आपण कार्य केलं, जो पैसा आणला, जो विकास केला माननीय देवेंद्रजींनी, पण आपल्याशी जी शिवसेनेने गद्दारी केली आणि त्यांनी त्यांचं साठवलेटं त्यांचं आयुष्यात जमलं नाही अशा हिरव्यांशी केलं आणि त्या हिरव्यांना घेऊन ते मार्गक्रमण करून राहिले, म्हणून येणारा काळ हा आपल्यासाठी अतिशय चॅलेंजिंग आहे। येणाऱ्या काळात सर्व मित्रपक्षांविरुद्ध आपल्याला लढायचं आहे। यावेळेस अभय मातनी यांनी सुद्धा जय श्रीरामचा घोष करत सर्व युवा पिढीमध्ये जोश भरला आणि येणाऱ्या काळामध्ये अचलपूर नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांचा पराभव करून झेंडा फडकवणारच या प्रकारचा संकल्प घेतला। आज भारतीय जनता युवा मोर्चा याची नियुक्ती समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे। अचलपूरमध्ये भारतीय जनता पार्टीला मजबूत करण्याचं लक्ष आहे। आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत आणि जिल्हा परिषद सदस्य प्रतापभाऊ अभ्यंकर आहेत, त्यांच्यासोबत जाणून घ्या एकूणच भारतीय जनता पार्टी पुढे काय त्यांची भूमिका आहे। भारतीय जनता पार्टी अचलपूर आणि परतवाडा या दोन्ही भागामध्ये आधीपासूनच खूप मजबूत होती। अभय मातने असोत, आमचे सातपुतेजी असोत आणि त्यांची सर्व टीम अत्यंत सक्रियतेने आणि सर्व वर्गांसाठी त्यांनी काम केलं आणि त्याच्यामुळं प्रत्येक घराघरात भारतीय जनता पार्टी ते आधीच आहे। परंतु ज्या पद्धतीनं हा पदग्रहण समारोह होऊन राहिला, मी नक्की एवढं सांगू शकतो की याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद दुपटीनं वाढेल आणि त्याचे परिणाम नगरपालिकेमध्ये जरूर दिसतील असं मला वाटतं। आपल्याला असं वाटते का मागील जे 15-20 वर्षाचा कारकीर्द गेला स्वर्गीय विनायकदादा कोरडे इथे यांनी नेतृत्व केलं, भारतीय जनता पार्टीचा गड होता, परंतु कुठेतरी भाजपा नेतृत्वहीन झाली अचलपूर मतदारसंघात? नाही असं नाही म्हणणार। विनायकराव प्रत्येक व्यक्तीची आपली काम करण्याची पद्धती वेगळी होती, विनायकराव दादांची त्यामध्ये वेगळी होती। सर्वांमध्ये मिसळणं, सर्वांसोबत राहणं, प्रत्येक कार्यकर्त्याचं आपलं होणं, त्याला आपलं करणं, ही कला जी विनायकराव दादामध्ये होती कदाचित दुसऱ्यामध्ये ते कमी असते। त्याच्यामुळं हा होते, पण तो गजाननराव कोल्हे असतील,
बाय बर्थ जे लोक भारतीय जनता पार्टी मध्ये आहेत त्यांनी आपलं योगदान या पार्टीला वाढवण्यासाठी प्रत्येकाला दिलं। कोरडे साहेबांचे चिरंजीविता आहेत ते पण आहेत। मी मला 15 वर्षाचा कालखंड तर काही सांगता येणार नाही भारतीय जनता पार्टीचा, परंतु मला इथं भारतीय जनता पार्टीमध्ये येऊन 4 वर्ष झाले। मी माझा मूळ आरपीआयचा आहे, मी आरपीआयचा होतो आणि त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीविषयी फक्त विनायकराव दादांशी माझे, प्रमोद भाऊंशी माझे वैयक्तिक संबंध होते, गजानन कोल्हेंशी माझे वैयक्तिक संबंध होते, अभय तर माझा भाचाच आहे, मला मामा म्हणतो, सातपुतेजी यांचे संबंध होते आणि माझं वागणं राहणं असं राहिलं की माझे सर्वच पार्टीमध्ये संबंध होते। त्यामुळे भारतीय जनता पार्टी मला काही नवी वाटली नाही आणि त्या पद्धतीनं आता सध्या काम सुरू आहे। आज प्रमोद सिंह गडरेल यांना जे आज यांनी जे आयोजन केलं त्याबद्दल आपल्या काय प्रतिक्रिया? निश्चितच चांगली प्रतिक्रिया आहे, चांगलं वाटून राहिलं। भारतीय जनता पार्टी परत एकदा आपलं जुनं वैभव मिळवेल, त्यांची मदत होईल असं आहे की काही गोष्टी साठी ज्या गोष्टी आवश्यक असतात त्या गोष्टी काम करणाऱ्या माणसाजवळ प्रत्येकाजवळ असतेच असं नाही, परंतु एखादा व्यक्ती जर असा भेटला की जो आपलं तन मन धन ओतून पार्टीला उभं करण्यासाठी मदत करत असेल तर यांचा ठाकूर साहेबांचा निश्चितच मदत होईल आणि याचा तुम्हाला परिणाम या नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये दिसेल। अमरावती जिल्हा ग्रामीणच्या अध्यक्षा निवेदिताताई दिगडे आपल्यासोबत आहे। आज परतवाडा येथे भारतीय जनता पार्टी, भारतीय जनता युवा मोर्चा याचा एक आगळा वेगळा म्हणजेच खूप असा चांगला ज्यामध्ये युवकांची जास्त गर्दी होती असा समारंभ झाला, यामध्ये पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्या। एकूणच ताई येणाऱ्या पुढील निवडणुकीमध्ये नगरपालिका निवडणुकीमध्ये काय बांधणी आहे या माध्यमातून? खरं सांगायचं म्हणजे आमची संघटनात्मक बांधणी सुरू आहे आणि नगरपालिकेत तर येणाऱ्या नगरपालिकेत आम्ही स्वतंत्र लढणार आहोत। वेळेवर जर काही पक्षाचे निर्देश आले तर ते आम्ही निश्चित मान्य करू, म्हणजे आम्ही ते फॉलो करू, पण आम्ही आमच्या स्वतंत्र तयाऱ्या सुरू झाल्या आहे आणि ग्रामपंचायतीमध्ये जो जनतेने कौल दिला असाच कौल येणाऱ्या नगरपालिकामध्ये सुद्धा आमच्यासोबत राहील आणि अचलपूर नगरपालिकेवर भाजपचा कमळ फडकवेल एवढं मी या विषयाने सांगतो। ताई एक महत्त्वाचा प्रश्न, आपण स्वतः जिल्हाध्यक्ष आहे, संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी आपल्यावर, जिल्हा ग्रामीणचे सर्व नगरसेवक आपल्या अधीन येतात, तरीसुद्धा आज नगरपालिकामध्ये सभापतीची जेव्हा निवडणूक होते तेव्हा घोळा बाजार होतो, 8-8, 10-10 नगरसेवक असले तरीसुद्धा एक तुमचा सभापती बनत नाही, आपलं नियंत्रण आहे, काय यांच्यावर कारवाई होणार भविष्यात? घोडा बाजार हा तर मी स्वतः परवाच्या दिवशी डोळ्यांनी बघितला, पण एक तुम्हाला सांगते, त्यांनी त्यांचं राजकारण केलं पण यांनी एक चांगला संदेश दिला की येणाऱ्या काळात भाजप लढणार आहे आणि भाजप त्यांनी म्हणजे बा भाजपला टाकून द्या हा जो विषय केला, आम्हालाच माहिती आहे की आम्हाला स्वतंत्र लढायचं आहे आणि ते जे पक्ष आहेत, आता एक मंत्र्यांचा पक्ष आहे, एक शिवसेना आहे, ते एकत्र झाले आणि एक चांगलं झालं की आमचे सर्व नगरसेवक एक हाती एकत्र राहिले आणि समित्यांचा हा जो विषय आहे तर हा विषय तिथल्या स्थानिक याच्यात जो त्यांनी केला तो त्यांच्या पद्धतीने केला, पण एक तुम्हाला सांगते एक चांगला निर्देश गेला की भाजप एका यांनी लढणार आहे, आमचे जेवढे नगरसेवक आहे ते एक संघ आहेत। एक शेवटचा प्रश्न, आपण म्हटलं होतं येणाऱ्या जानेवारी महिन्यामध्ये जानेवारीमध्ये मिल चालू होऊन जाईल, परंतु मिल आतापर्यंत सुरू नाही झाली, बावनकुळे साहेब आले होते, आपण स्वतः मंचावरून म्हटलं की मिल सुरू होणार पण मिल काही सुरू नाही झाली। एक तुम्हाला सांगते की आम्ही गडकरी साहेबांकडे गेलो आणि गेल्यानंतर साधारणतः 3 ते 4 दिवसात सेक्रेटरींचा फोन आला आणि फोन आल्यानंतर त्यांनी सांगितलं की फिनले मिल आणि इचलकरंजी मिल या दोनच मिलचं सर्व होणार आणि तुम्हाला सांगते की गव्हर्नमेंट प्रोसिजर आहे, प्रोसिजरमध्ये आला आहे आणि पत्र शासकीय आलं आहे, जे बावनकुळे साहेबांनी सांगितलं, बावनकुळे साहेबांनी दिलेलं पत्र शासकीय आहे। आम्ही खोटं बोलत नाही भाजपवाले, आम्ही करून दाखवतो। आजही जे तुमचे सर्व मंत्री उद्घाटनं करत फिरतात आहे ते सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी टाकलेल्या निधीचं ते कुदळी मारतात आहे, पण आम्ही काम केलेलं आहे, त्यांनी करून दाखवावं। फिनलेमिनचं आम्ही करून दाखवलं आणि ती सुरू होणार, तिचं एक्सपान्शन होणार हे निश्चित आहे, ती काळ्या दगडावरची रेग आहे। मी नितेश किल्लेदार, सिटी न्यूज, अचलपूर।